नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू। तर बघा काय महत्त्वाची बातमी। राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांना माय जानेवारी 2024 पासून 4% DA वाढ लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे आता 50% DA झालेला आहे। DA वाढ जुलैच्या वेतन निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून सदर वेतनसोबत माय जानेवारी ते जून कालावधीतील DA फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे। म्हणजे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची जे थकबाकी आहे ते सुद्धा आता याच महिन्यात आपल्याला मिळणार आहे। नंतर दुसरी बातमी आहे जुलैची वेतनवाढ। आता आपल्याला माहिती आहे की जुलै महिना लागला की आपलं इन्क्रीमेंट वाढ होते, तर राज्यातील कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते। यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै पेड जुलै वेतनात मूळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन भत्ते देखील वाढ होणार आहे। मूळ वेतनातील वाढीमुळे घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते। नंतर आहे सातव्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता। सातव्या वेतन आयोगाच्या फरकाने एकूण 5 हप्त्यामध्ये रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करणे नियोजन होते। यानुसार सातव्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत, तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाकडून देण्यात आलेले आहे। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेड ऑगस्ट वेतन पेन्शनमध्ये आता मोठी वाढ होणार आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।